काहीतरी एमएसपीमध्ये आपल्याकडूनही मदत करावी अशी मागणी मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून केली आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्र सरकारनं बघ्याची भूमिका घेणं चालणार नाही असं शरद पवार म्हणतात. केंद्र सरकारचा काय संबंध आहे, काय संबंध आहे केंद्र सरकारच्या या दोन्ही आरक्षणाच्या संबंधात? राज्याची भूमिका आहे, राज्यांनी निर्णय करायचे आहे. तुम्ही एवढे दिवस सत्तेमध्ये होता, तुम्ही नेहमी शरद पवार साहेबांची नेहमी भूमिका मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे आणि लपून नाही आहे. त्यांचं जर त्यांच्या सरकारमधले जी आर बघितले त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आलं असतं. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मागासवर्गीयसारख्या सवलती देता आल्या असत्या, पण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता शरद पवार साहेबांनी कुठली भूमिका घेतली नाही. आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार साहेब बोलतात आहे हे आश्चर्य आहे. आपलं सरकार असताना, आपण मुख्यमंत्री असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोर्टामध्ये केस लढली नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वकील लावले नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचं आरक्षण गेलं जे आमच्या महायुतीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, आणि तुम्ही आता बोंबा मारताय, कुठल्या अधिकाऱ्यांनी बोंबा मारतायत? मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे आहेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण देणारा आमचं महायुतीचं सरकार आहे. वाढवण बंधाऱ्याला मंजुरी मिळाली आहे, 72,000 कोटी रुपये मंजूर झाले, 60 वर्षानंतर प्रश्न. मी तेच सांगतो आहे, हे जे सकाळचे भोंगे आहे आणि 3 पार्ट्या महाविकास आघाडी आहे, हे नुसते लोकांना संभ्रमित तयार करून विकासापासून दूर नेत आहे. विकासाच्या मुद्द्यावर कोणी त्या ठिकाणी बोलत नाही. आता एवढे मोठे मोठे निर्णय केंद्र सरकारने केले त्यावर काही सरकारचं अभिनंदन करणार नाही, सरकारला त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट देणार नाही, पण मात्र डायव्हर्ट करतील. मीडियाच्या माध्यमातून विकासाचे कामं डायव्हर्ट करतात आहे. मीडियानासुद्धा माझी विनंती आहे, या महाराष्ट्राचे हित तुम्ही बघताय, महाराष्ट्राचं हित या ठिकाणी विकासावर आहे, तुम्हालाही विनंती आहे की सकाळचे हे टोमणे तुम्ही दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाकरता आपण सर्वांनी सरकारलाही आणि विरोधी पक्षालाही मदत करा अशी आपल्यालाही माझी विनंती आहे. नाही, कुठेही काही जाऊ द्या, त्यांचे अधिकार त्यांना आहे. आता उबाटा कुठं जायचं आणि खुबाटा कुठं जायचं मी काय सांगू. सुजय विखेंनी 40 मतदान केंद्रावरचे व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम तपासणीच्या मागणी केलेली आहे. नाही, आपला आपला अधिकार आहे उमेदवाराचा, आपापला, प्रत्येक विरोधी पक्ष असो की आमचा असो, जर कुणाला वाटतं की शंका तर शंका निरसन करायचे अधिकार सर्वांना आहे. CEN News, देश प्रदेश की ताज़ातरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.